नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एकदम सोप्या पद्धतीने द्राक्षाचा ज्यूस कसा तयार करायचा ते पाहणार आहे। उन्हाळा चालू आहे त्यामुळे असा थंडगार द्राक्षाचा ज्यूस मुलांना खूप आवडतो। रेसिपी खूप सोपी आहे पण चवीला हा ज्यूस खूप मस्त लागतो। चला तर मग यासाठी लागणारं साहित्य पाहूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। द्राक्षाचा ज्यूस करण्यासाठी इथे मी 2 वाट्या द्राक्ष घेतलेली आहेत। प्रथम ही द्राक्ष मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, नंतर दुसऱ्या स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घ्यायची आहेत, कारण ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। द्राक्ष धुतल्याशिवाय खाऊ नका। जर तुम्ही बिना धुता जर द्राक्ष खाल्ली तर घशाला इजा होऊ शकतात, कारण निरोगी द्राक्ष राहावीत म्हणून शेतकरी यावरती भरपूर फवारणी करतात। नेहमी मिठाच्या पाण्यानेच ही द्राक्ष धुवून घ्यायची आहेत। आणि इकडे मी साखर घेतली आहे, साधारण 2 चमचे साखर आहे, 1/2 लिंबाचा रस आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि 1/2 ग्लास पाणी। प्रथम आपण मिक्सरचं भांडं घेऊया, यामध्ये ही द्राक्ष बारीक करून घ्यायची आहेत। मोठं आणि खोलगट असं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, यामध्ये ही द्राक्ष घालूया, यामध्ये लिंबाचा रस घालूया, चवीपुरते मीठ घालूया, साखर घालूया। साखर चवीनुसार कमी जास्त घालू शकता, कारण काही द्राक्ष गोड असतात तर काही द्राक्ष आंबट असतात, त्यामुळे कमी जास्त घालू शकता। यामध्ये 1/2 ग्लास पाणी घालूया आणि हे मिक्सरवरती छान बारीक करून घेऊया। हे पहा, मस्त असा आपला द्राक्षाचा ज्यूस तयार झालेला आहे। आपण हा गाळून घेऊया। इथे मी एक गाळण घेतलेले आहे, याच्याखाली एक भांडं ठेवलेलं आहे, यामध्ये आपण गाळून घेऊया। चमच्याने प्रेस करून यातील पूर्ण रस काढून घ्यायचा आहे आणि हा जो चोथा राहिलेला असतो तो बाजूला काढायचा आहे। हे पहा, चमच्याने प्रेस करून हा पूर्ण यातील चोथा मी बाजूला काढून घेतलेला आहे। मस्त आपला ज्यूस तयार आहे। आपण ग्लासमध्ये ओतूया। मस्त, एकदम झटपट आणि एकदम चविष्ट द्राक्षाचा ज्यूस तयार आहे। तुम्ही पाहू शकता एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट हा ज्यूस तयार झालेला आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकनवरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत राहील आणि माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।